नमस्कार मित्रांनो, मी अमोल सरगे स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे रॉयल रेजन्सी म्हणून. तर त्या ठिकाणी रूम बघूया कसे काय. इकडनं आपण ही 315 नंबरची रूम घेतलेली आहे. तर रूममध्ये आल्यानंतर टॉयलेट बाथरूम आहे आणि या ठिकाणी एक बेड आहे. इकडे बॅग वगैरे टाकलेली आपली, आणि या ठिकाणी एक मोठा बेड आहे. त्याच्यावर कमीत कमी 3-4 माणसं आरामात झोपू शकतात. या ठिकाणी टीव्ही वगैरे त्याच्यावरती केबल वगैरे चालू आहे कंटिन्यू. आणि या ठिकाणी एक लँडलाईन ठेवलेली आहे रिसेप्शनसाठी काही प्रॉब्लेम असेल तर. या ठिकाणी एक AC आहे. आणि या रूमचं जे भाडं आहे ते एका रात्रीचं 1500 रुपये. तर आपण दोन रूम घेतल्या होत्या कारण आपण 4 जण आहे. 3000 रुपये टोटल आपण भरलेले एक दिवसासाठीचे. तर अशा प्रकारे संभाजीनगरमध्ये तुम्ही आले तर राहण्याची सोय. रॉयल रेजन्सी म्हणून या हॉटेलचं नाव आहे. त्या ठिकाणी आपण राहिले. भरपूर बुकिंग जास्त आहे तिकडे, भरपूर लोक फिरायला येतात, त्यामुळं आपण बराच वेळ हॉटेल शोधल्यानंतर आपल्याला भेटलं आहे ऑनलाईन सर्च करून वगैरे. तर आता आपण उद्या संभाजीनगरमध्ये फिरणार आहे. उद्याचा जो आपला नेक्स्ट ब्लॉग आहे तो संभाजीनगरचा होणार आहे. आता जे आपलं उद्याचं जे डेस्टिनेशन ते आपण उद्या डिस्कस करू, आपण कुठं जाणार ते. आपण ज्या रूममध्ये आहे सध्या, तर त्या ठिकाणी एक कबड वगैरे कपडे ठेवण्यासाठी, परंतु आपण त्याच्यात कुठली कपडे ठेवले कारण ते बरेच दिवसापासून बंद आहे, वास मारू शकतो. या ठिकाणी मेकअपचा आरसा आहे. आणि ज्या ठिकाणी आपण झोपणार बेडवरती, तो बेड आहे असा. दोन बेडला अटॅच केलेलं आहे. तर आता भेटूय सकाळी, आराम करूया जोपर्यंत, कारण दिवसभर आपण खूप ट्रॅव्हलिंग केलेलं आहे आणि दमलेलो आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. या ठिकाणी जर संभाजीनगरमध्ये तुम्ही आले तर या ठिकाणी जेवणासाठी व्हेज थाळी वगैरे भरपूर चांगलं भेटते. 150 ते 200 रुपयाच्या आसपास रेंजमध्ये आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जेवू शकता. आणि फिरण्यासाठी तर आता उद्या आपण डिस्कस करूया आपण कुठं कुठं फिरणार आहे ते. तोपर्यंत धन्यवाद. आता झोपूया जरा, खूप झोपलो दिवसभर ट्रॅव्हलिंग करून करून. तर आता आपण झोपतोय, मस्त आराम करतो या ठिकाणी, आणि सकाळी आरामात उठून नंतर ठरूया. तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया आता सकाळी.